ही PDF ज्यांनी आपल्या जे कोर्सेस येतं म्हणजे टेक्निकल टेस्ट सिरीज वगैरेचे त्यांनी जे घेतलेले आहेत त्यांना या PDF फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. तर टेलिग्राम चॅनल जे नवीन असतील त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे ग्रामसेवकसाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे कृषी सेवक 2 असा प्रकारचा एक लोगो येईल आणि ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, आता बघा आपण ग्रामीण विकासाच्या ज्या योजना बघितल्या होत्या तर मागचा जो पहिला Part 1 होता याच्यामध्ये सामुदायिक विकास योजना बघितली होती, आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम बघितला होता, एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम बघितला होता, जवाहर रोजगार योजना बघितली होती, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम बघितला होता, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम सुद्धा बघितला होता, जवाहर ग्राम समृद्धी योजना सुद्धा बघितली, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुद्धा बघितली, इंदिरा आवास योजना सुद्धा बघितली, जवळपास 9 योजना बघितल्या. आता ज्या राहिलेल्या आहेत जवळपास 7 योजना, जवळपास 7 योजना ज्या ज्या राहिलेल्या आहेत तर त्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायच्या आहेत. तर याच्यानंतर हा ग्रामीण विकासाच्या योजना झाल्या की याच्यानंतर मी कृषीचे जे करंटचे पॉईंट येतं, कारण IBPS आपल्याला माहिती आहे कृषीचे जे प्रश्न विचारते करंटवर त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ आपला घेऊन येत आहे. त्यामुळं तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम बघत असाल तर त्याचा बेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. ओके, या योजना आहेत ज्या आपण पाहिलेल्या होत्या. हे आपले कोर्सेस येतं जे टेक्निकल टेस्ट सिरीज येतं तर याच्यामध्ये तुम्हाला हे ॲप हे सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावर हे आपण टेस्ट सिरीज दिलेली आहे म्हणजे टेक्निकल प्लस फुल लेंथ आहे, आलं का लक्षात. आणि हे ग्रामसेवकसाठी आपण 1070 प्रश्न उत्तराचा कोर्स आहे. मी ऑलरेडी सांगितलं की याच्यात अजून ॲड होतील, याच्यात ॲग्रीचे सुद्धा अजून मी प्रश्न ॲड करणार आहे आणि बाकीचे वन लायनर सुद्धा टेक्निकलचे मी याच्यामध्ये ऍड करणार आहेत. हे दोन्ही कोर्सेस आहेत, त्याच्यात तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तिथून सबस्क्रिप्शन्स घेऊ शकता. ओके, आता बघा हे क्वालिटी काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर आपली आजची जी योजना होती ती आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना Part 2 मधली जी आपण बघत आहोत, तर ती आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आता आपण ग्रामीण विकासाच्या योजनेमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की याच्यावर प्रश्न कसे राहतील ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. तर प्रधानमंत्री ग्राम सडक, आता ग्राम आपण ग्रामीण विकासाच्या योजना बघत आहोत आणि त्याच्यात ग्रामीण विकासामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत ह्या पायाभूत सुविधावरच्या ज्या आपल्या स्कीम आहेत या स्कीमवर प्रश्न राहणार आहे 100%. तर ही योजनाचे स्वरूप काय असणार आहे, कधी सुरू झाली, केंद्र राज्याचा हिस्सा काय असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा उद्देश काय असणार आहे आणि त्याच्याशी निगडीत आत्ता जे काही करंटचे काही असतील प्रश्न काही बजेटमध्ये वगैरे याच्याशी निगडीत असतील तर ते प्रश्नाला सुद्धा आपल्याला फोकस करायचा आहे. मी त्याच्यावर एक वेगळाच व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्याच्यात जे आपले बजेट आहेत महाराष्ट्राचा आणि भारताचा त्यामध्ये ह्या ज्या योजनेचा आहेत मागच्या बजेटमध्ये त्यांनी ज्याला आपण आर्थिक पाहणी म्हणू, बजेटपेक्षा आर्थिक पाहणी म्हणू, तर त्याचे किती उद्दिष्ट साध्य झालं काय वगैरे किंवा याच्यात काही चेंजेस झाले की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, तर बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना खूप महत्वाची आहे आणि ग्रामीणमध्ये ज्या काही सडक निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये या योजनेचं खूप महत्वाचं योगदान आहे. मग अशी ही योजना केव्हा चालू झाली तर ती झालेली आहे 25 डिसेंबर 2005. तुम्हाला सिंपल सदर त्यांनी प्रश्न विचारला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केव्हा सुरू झाली तर तुम्हाला ऑप्शन्स राहतील 25 डिसेंबर 2005, 25 डिसेंबर 2004 किंवा अजून वेगवेगळे पर्याय असतील तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हे जे पॉईंट्स आहेत तर हे नोट करून ठेवा, आपल्याकडे सध्या वेळ आहे. तर ती चालू झालेली आहे 25 डिसेंबर 2005, 25 डिसेंबर 2005 आणि 100% ही केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सुरू करण्यात आली होती त्यावेळेस. ओके, म्हणजे 2005 केंद्र पुरस्कार म्हणजे याचा जो काही फंड आहे तर तो टोटली सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल तो देईल, अलग लक्षात. आता आपण काही मागील योजना बघितला होता ज्याच्यात 50-50 होता, अलग लक्षात 60-40 होता, म्हणजे काय रे तर हे 50% कोण देणार, केंद्र देणार, 50% कोण देणार, राज्य देणार, याच्यात 60% कोण देणार, केंद्र देणार, याच्यात 40% कोण देणार, राज्य देणार. तर ही 100% त्यावेळेस जे सुरू झालेली होती तर त्यावेळेस 100% केंद्र पुरस्कृत योजना होता आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बघा, या योजनेचा मुख्य उद्देश हा माहिती असणं गरजेचं आहे. तर काय आहे मुख्य उद्देश, सर्व न जोडलेल्या खेडे गावांना, म्हणजे जे खेडेगाव येत आहे आपल्याला माहिती आहे की खेडेगावातलं अंतर कधी 1 किलोमीटर, कधी 2 किलोमीटर, कधी 3 किलोमीटर, कधी 10 किलोमीटर, हे जे काही रस्ते असतात तर एकूण एकाला न जोडलेल्या खेडेगावांना 12 मैल रस्त्याने जोडायचं आहे. केव्हा? 12 मैल रस्त्याने. 12 मैल रस्त्या म्हणजे काय, तुमचा पावसाळा असो, अलग लक्षात, पावसाळा असो, तुमचा हिवाळा असो, कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे खेड्यागावामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येत नाहीये,
म्हणजे आपण काय म्हणतो पांदन वाटा असेल वगैरे त्यांना प्रॉब्लेम येत नाहीये, पण पावसाळा असला तर मात्र दोन खेड्याचा संबंध तुटतो. तर बारामाही आपल्याला काय त्या रस्त्याने जोडायचंय, म्हणजे काय आपल्याला या योजनेअंतर्गत काय करायचंय, न जोडलेल्या खेडेगावांना म्हणजे जे एकोणेकाला खेडेगाव तुमचे जे काही रोड असतील त्यांनी जोडल्या गेलेले नाही, तर जी सडक असेल यांनी जोडल्या गेलेले नाही, तर ते फक्त त्यांना जोडायचंय बारामाही, म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो काही असो त्यामध्ये ते खेडे जोडल्या गेलेले पाहिजेत. या योजनेसाठी देशी परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेतली जाते. अलग लक्षात, तर या योजनेसाठी देशी विदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय ज्या संस्था आहेत त्याची सुद्धा मदत घेतल्या जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीचा, बघा हा प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी MPSC ला, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, मे बी पिकअप करू शकतात तिथून ते प्रश्न. आलं लक्षात, तर बघा ह्यो पॉईंट जर या योजनेवर विचारला, आता शिफ्ट राहणार आहेत वेगवेगळ्या, एखाद्याला शिफ्टला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवर वर्ष विचारतील, एखाद्या शिफ्टला त्याच योजनेवर वेगळे जे त्याचं उद्दिष्ट आहे त्याच्यावर टाकतील, आलं, तर अशा पद्धतीने हे विचारतील. तर मग आपण सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या, तर डोंगराळ किंवा आदिवासी भाग असेल, आता डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये काय असते, तिथं जी लोकसंख्या वस्ती असते ती थोडी विरळ असते, अलग लक्षात, तर तिथं 250 पेक्षा कमी जर असतील तर ते आपण काय करायचं, ते दोन खेडे जर असतील तर त्याला आपल्याला जोडता येईल त्यामध्ये. हे सहसा तुम्हाला जर डोंगराळ वगैरे तुम्ही कोकणात वगैरे गेला तर तुम्हाला हे बरेचसे दिसतात की तिथं डोंगराळ किंवा थोडं तुरळक वस्त्या आहेत, तर ते सपाट प्रदेशातील जर असेल तर ते 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या, म्हणजे 500 पेक्षा अधिक तिथं लोक राहत असतील तर तिथं, पण जे काही डोंगराळ आणि हे असतील आदिवासी भाग तिथं 250 पेक्षा जास्त, म्हणजे 250 पेक्षा अधिक असेल लोकवस्तीच्या तिथं सिंगल बारामाही, आपल्या सिंगल बारामाही रोडनं सडकनं आपल्याला जोडायचं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत रस्त्याने न जोडण्यात आलेल्या वर रस्त्यांचा समावेश करा, म्हणजे आतापर्यंत त्या कोणत्या त्या अंतर्गत जोडण्यात आलेले नाहीयेत, म्हणजे ऑलरेडी जर ते जोडलेले असतील तर तिथं नाही, त्याचा उद्देश काय, आतापर्यंत जोडल्याच गेलेले नाहीयेत दोन खेडेगाव, अलग लक्षात, तर त्यांना बारामाही रस्त्याने आपल्याला जोडायचं आहे. तर हे महत्वाचे पॉईंट येते या योजनेमध्ये काय, कधी सुरू झाली, 25 डिसेंबर 2005, केंद्राचं किती अनुदान आहे, 100% अनुदान आहे. मुख्य उद्देश काय आहे की सर्व न जोडलेल्या खेडेगावांना, जे काही आपल्या देशामध्ये जेवढे काही खेडेगावं असतील याला न जोडलेल्या खेडेगावांना आपल्याला जोडायचं आहे. आणि या योजनेचं जर आपण लोकसंख्येच्या याच्यात जर बघितलं तर सपाट प्रदेशातील जर असेल तर 500 लोकसंख्या, आणि जर डोंगराळ किंवा आदिवासी, बघा डोंगराळ देऊ शकतात आदिवासी देऊ शकतात, तिथे तुम्हाला दोन्ही शब्द डोंगराळ किंवा आदिवासी जर असतील तर 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या सिंगल बारामाही रस्त्याने, हे एक महत्वाचं आहे, सिंगल बारामाही रस्त्याने आपल्याला जोडायचं आहे. ओके, तर ही झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. दुसरी आहे त्याच्यातली जे आपण बघितलं आहे याच्यामधली स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, पहिलाच प्रश्न राहील की स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये खालीलपैकी किती योजनांचे एकत्रीकरण याच्यामध्ये करण्यात आलंय, तर उत्तर राहील 6 योजनांचे आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पहिली कोणकोणत्या योजना या योजनेमध्ये अंतर्भूत केल्या, एक केली एकात्मिक ग्रामीण विकास योजना जी आपण ऑलरेडी आधी डिटेल बघितलेली आहे, त्याच्यानंतर स्वयंरोजगारासाठीची ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, ट्रायसेम म्हणतात याला, अलग लक्षात, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, ट्रायसेम प्रोग्राम आहे हा. त्याच्यानंतर ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास ही एक योजना आहे. दसलक्षी विहिरीची योजना, मिलियन्स वेल्स स्कीम. त्याच्यानंतर गंगा कल्याण योजना ही एक त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि एक सितारा म्हणतो आपण याला, ज्याला की ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा, म्हणजे सितारा. ह्या सहा योजनांचा एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1999 पासून काय झालं, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना चालू करण्यात आली. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय मित्रांनो, तर स्वयंरोजगाराच्या सर्व बाबीचा, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट आपण ज्याला म्हणतो स्वयंरोजगार, कारण आपल्याला जे BPL च्या वर यायचं असेल तर आपल्याला रोजगार दिल्या गेला पाहिजेत, त्या ग्रामीण भागामध्ये असलेले जे काही तरुण आहेत यांना प्रशिक्षण दिलं पाहिजेत, ज्या प्रशिक्षणातून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, आलं का लक्षात. तर या स्वयंरोजगाराच्या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करण्यात आलेला आहे इथं, आणि त्यामध्ये गरीब लोकांना, जे काही गरीब लोकांना यांना स्वयंसहायता गटामध्ये, स्वयंसहायता गट म्हणजे तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप, आपण ज्याला बचत गट असं सुद्धा म्हणू, स्वयंसहायता गटामध्ये संघटित करायचं आहे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे, त्यांचा वित्त पुरवठा करायचा आहे, त्यांना तंत्रज्ञान शिकवायचं आहे, त्यांना पायाभूत सुविधा
तसंच विपणन इत्यादीचा समावेश. विपणन म्हणजे मार्केटिंग आलंय मित्रांनो. पायाभूत सुविधा म्हणजे तुम्हाला तिथं सगळ्या पायाभूत सुविधामध्ये तुमची सडक आली, इलेक्ट्रिसिटी आलं, पाणी आलं, ह्या सगळ्या बेसिक पायाभूत सुविधा. नवीन तंत्रज्ञान जे असेल ते सुद्धा त्यांना अंतर्भूत करायचं आहे. वित्तपुरवठा करायचा आहे याच्यामध्ये, हे वित्तपुरवठाही खूप महत्वाचा आहे, ह्यो सुद्धा करायचा. प्रशिक्षण द्यायचंय म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप तयार झाला, एक बचत गट तयार झाला की त्याच्या ग्रुपला जेवढे त्याच्यातले ते लाभार्थी असतील किंवा त्या गटमध्ये सदस्य असतील त्यांना प्रशिक्षण द्यायचं. मग प्रशिक्षण देऊनच आपण थांबू शकतो का? नाही. तर त्यांना प्रशिक्षण देण्यानंतर एखादा उद्योग करायचा असेल तर त्यांना वित्तपुरवठा करावा लागेल. वित्तपुरवठा करताना जर काही कुठं तंत्रज्ञानाचा तिथं समावेश असेल तर ते त्यांना सांगावं लागेल. पण सगळं आहे, पण तुमचं तंत्रज्ञान आलं, तुम्ही वित्तपुरवठा केला, पण इलेक्ट्रिसिटीच नाही आहे, तिथं रोड नाही आहे, मार्केटिंगच्या सुविधा नाही आहे, असं अशा जर त्या गोष्टी त्याच्यात जर नसतील तर मग काय होईल? त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे काय सांगितलंय त्यांनी की त्यांना पायाभूत सुविधा सुद्धा द्यायच्या, विपणन सुविधा सुद्धा त्यांना द्यायच्या आहेत. तर ही आपली स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे. आणि यामध्ये काय आहे मित्रांनो, बघा, तर हे वित्तपुरवठा कोण करणार आहे? तर जी काही जिल्हा ग्रामीण विकास महामंडळे आहेत, बँका आहेत, पंचायत राज संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, ह्या ज्या काही संस्था आहेत तर याच्या मार्फत काय करायचं आहे, तर यांना वित्तपुरवठा करतील. ग्रामीण कुटुंबांना जे बँक पुरवठा किंवा सरकारी अनुदान आहे यांच्या सहाय्याने काही कमी उत्पन्न मिळून देणारी मालमत्ता देऊन 3 वर्षाच्या कालावधीत यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणायचंय. म्हणजे बीपीएल मधून त्यांना एपीएल वर आणायचं आहे. हे मूळ उद्दिष्ट या योजनेचं आहे. म्हणजे ज्या काही ग्रामीण भागातल्या योजना आहे याचं महत्वाचं एक उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे काही बीपीएल मध्ये आहे तर बिलो पॉवर्टी लाईन मध्ये, त्याला आपल्याला एपीएल मध्ये आणायचंय, अबो पॉवर्टी लाईन. आलं का लक्षात? म्हणजे दारिद्र्य रेषामधून त्यांना काय करायचं आहे, दारिद्र्य रेषेच्या वर आणायचं आहे. तर हे महत्वाचा उद्देश आहे याच्यामध्ये, या ग्रामीण योजनामध्ये. आणि या मालमत्तेतून मिळणारे जे काही उत्पन्न त्यांना भेटेल, या उत्पन्नाचा हप्ता वजा जाता किमान 2000 रुपये प्रतिमा मिळावा अशी अपेक्षा आहे. आणि या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे प्रकल्प किमतीच्या 30% एवढं आहे. म्हणजे जो काही तुमचा एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याच्या 30% एवढं अनुदान तुम्हाला भेटल. म्हणजे आता तुम्हाला एक उद्योग सुरू करायचा आहे आणि त्याला लागणार आहे तर 10,000 रुपये, हां, किंवा आपण पकडू की इथं लागणार आहे त्याला 50,000 रुपये, तर 50,000 30% एवढं अनुदान भेटल. हे अनुदान जे राहील तर हे सरकारकडून किंवा त्या बँकेकडून किंवा याच्याकडून आपल्याला अनुदान भेटल ते. म्हणजे तुम्ही एखादा उद्योग चालू करा, एखादा प्रकल्प चालू करा, अलग लक्षात. मग याच्यामध्ये सुद्धा आहे, अनुसूचित जमातीसाठी जर असेल तर तिथं 50% दिले आहे. आणि जल सिंचना प्रकल्पासाठी अनुदानाची कोणतीही कालमर्यादा नाही. या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी, तर ह्यो निधी जो सांगितला आहे यांनी 75% केंद्र सरकार देईल आणि 25% राज्य सरकार देईल. आता जी मागची आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बघितलं होतं, यामध्ये 100% जो निधी होता तर 100% निधी केंद्र सरकार देत होतं. पण इथं मात्र त्या केंद्र सरकारनं काय केलं, राज्य सरकारवर सुद्धा 25% भार टाकलेला आहे. आणि 75% भार कोण देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला 1,00,000 रुपये लागत असतील त्या एखाद्या योजनेवर तर 75,000 रुपये हे फंड केंद्राकडून येईल आणि 25,000 रुपये हा फंड राज्य सरकार देईल. ओके, ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जे काही कुटुंब आहे हे या योजनेचे लक्ष्य गट आहे. आता टार्गेटेड ग्रुप आपण म्हणू कोण आहे, तर बीपीएल, ते पुन्हा तिथं जाऊ आपण. बिलो पॉवर्टी लाईन जे आहे तर ते टार्गेटेड आहेत, त्यांना बीपीएल टू एपीएल आणायचं हेच महत्वाचं ग्रामीण विकासाच्या योजनामध्ये आहेत. आणि एकूण सुविधापैकी 50% सुविधा ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी असेल, म्हणजे आपण याला एससी आणि एसटी असं म्हणू, यांच्यासाठी एकूण सुविधापैकी 50% सुविधा असतील. स्त्रियांसाठी 40% तर 3% अपंगासाठी राखून ठेवण्यात आलेल्या होत्या या योजनेअंतर्गत. ग्रामीण गरिबांच्या स्वयंरोजगारासाठीचा सध्या एकच महत्वाची ही योजना आहे. अलग लक्ष, म्हणजे ग्रामीण गरिबांच्या स्वयंरोजगार, आपण ज्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट असं म्हणू. आता या योजनेचं आता आपण मी म्हटलंय तुम्हाला की आपल्याला सध्या आता नवीन योजना सुद्धा बघायच्या आहेत. ह्याच योजना आहेत, पण याला आता मोदी सरकारच्या काळात नवीन योजनाच्या स्वरूपात आणलेलं आहे. अलग लक्षात, तर त्यामुळे त्या योजना 100% आपल्याला कराव्या लागतील. आणि मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येत आहे, कारण ह्याच योजना आहेत जुन्या. मी तुम्हाला ज्या योजना आता सांगितल्या आहेत जवळपास 17-18 योजना आहेत, तर याच्यात नवीन फॉर्ममध्ये यांनी आणलेल्या आहेत सध्या प्रधानमंत्री जे आहेत आपले नरेंद्र मोदी यांनी त्याला नवीन फॉर्ममध्ये आणलेले आहेत. पण आपल्याला त्या सुद्धा योजना बघणं आहेत आणि ह्या सुद्धा आपल्याला बघणं आहेत, कारण टेक्निकलमध्ये आपल्याला एक एक प्रश्न सुद्धा महत्वाचा राहणार आहे. ओके, नेक्स्ट आहे तर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. आता इथं राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान येतं, हे ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे 2009 योजना चालू केली. केव्हा केली? 2009 योजना चालू केली. आणि याचं काय आहे
की जे काही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्यांचं दारिद्र्य कमी करण्यासाठी यांना काय करायचं, स्वयंरोजगार व मजुरी रोजगाराच्या विविधकृत संधी निर्माण करणे आणि शाश्वत आधारावर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट याच्यामध्ये ठरवण्यात आले आहे. कोणती योजना बघा, त्याच्यात एकच सांगितलंय की जे काही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे, अलग लक्षात, आता वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेच्या वेगवेगळ्या कमिट्या होत्या आपल्याला माहिती आहे, ओझा कमिटी, सुरेश तेंडुलकर कमिटी, रंगराजन समिती, या वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेसाठी समित्या होत्या, यांनी त्या टायमाला ठरवून दिलेले जे काही निकष होते दारिद्र्य रेषेचे तर त्याला धरून ह्या योजना आलेल्या होत्या त्या टायमाला, अलग लक्षात. तर ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येते. पहिला प्रश्न तर असा आहे, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ही कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते, मग तुम्हाला वेगवेगळे मंत्रालय देतील. दुसरा प्रश्न असा, ही योजना कधी सुरू झाली, सप्टेंबर 2009 सप्टेंबर 2008 वगैरे वगैरे असं तुम्हाला प्रश्न विचारतील आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे ते सुद्धा. नेक्स्ट आहे भारत निर्माण योजना, ही एक खूप पॉप्युलर योजना होती भारत निर्माण योजना आणि MPSCनेही बरेचसे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत भारत निर्माण योजनेवर. तुम्ही मेन्सचे MPSCचे पेपर बघा, काही प्रीचे याच्यात थोडे कमी आहेत पण मेन्सचे जर तुम्ही पेपर बघितले तर या योजनावर 100% तुम्हाला प्रश्न सापडतील आणि ते प्रश्नही कसे असतील काय असतील मी याच्यात सांगतच आहे तुम्हाला. आता भारत निर्माण योजना पहिलाच राहील तुम्हाला, ही योजना केव्हा सुरू झाली, तर ही झाली 16 डिसेंबर 2005 केव्हा चला झाली, 16 डिसेंबर 2005 योजना चालू झाली. ही योजना म्हणजे ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅन होता, आलं लक्षात, म्हणजे ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्या फॅसिलिटी आपण म्हणतो त्याची जी काही संरचना आहे तर त्याचा एक बिझनेस प्लॅन म्हणून या योजनेकडे पाहण्यात येते. मग त्यामध्ये ग्रामीण भागात 6 क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा त्यांनी समावेश केला, कारण ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा आता आहेत, म्हणजे त्यावेळेचा जर विचार केला 2005 आणि आता 2024 खूप मोठा फरक आहे. आता ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा आहेत, भरपूर रोड झाले हे झालेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहेत ग्रामीण भागामध्ये, पण आपण 2005 जर विचार केला आहे त्यानुसार तर त्यामध्ये ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी हे एक बिझनेस प्लॅन होता. पण एक 6 क्षेत्र कोणते आहेत आणि या 6 क्षेत्रावरच प्रश्न विचारते. एक वेळेस असाही विचारलाय की भारत निर्माण योजना केव्हा सुरू झाली, तर तो 16 डिसेंबर 2005 चालू झालेली आहे. तर भारत निर्माण योजना कशासाठी आहे, भारत निर्माण योजना चा उद्देश काय आहे, तर ग्रामीण पायाभूत सुविधा असं जर असेल तर तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर भारत निर्माण योजनामध्ये किती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधेचा विकास करायचा आहे, 5 क्षेत्र 10 क्षेत्र 12 क्षेत्र 6 क्षेत्र, तर तुमचं उत्तर राहील 6 क्षेत्र. तर पहिला जो त्याने सेक्टर सांगितलंय ते सांगितलंय ग्रामीण पेयजल, म्हणजे पाणी, पेयजल म्हणजे पाणी, पाणी जे काही ग्रामीण भागासाठी जे काही पेयजल असेल पाणी असेल तर हे पाणी प्रोव्हाइड झालेले पाहिजे. आता तेच हे तर ह्या भारत निर्माण योजनेअंतर्गत जे काही त्यालाच आता वेगवेगळ्या योजनांना सध्या मोदी सरकारनं नवीन योजनेमध्ये टाकलेलं आहे. तर या पेयजलचं जे होतं तर याद्वारे 2012 सर्व लाभान्वित वस्त्यांना पेयजलाचा पुरवठा केला जावा असं त्यांचं टार्गेट होतं. म्हणजे 2005 योजना चालू झाली आणि त्याचं म्हणणं होतं की 2012 ज्या काही ज्यांना काही हे बेनिफिट भेटणार आहे ज्या वस्त्या आहेत यांना 2012 पेयजलाचा पुरवठा करण्यात आला असं ते म्हणतात. दुसरा आहे ग्रामीण गृहनिर्माण, म्हणजे पहिलं काय आलं पेयजल, दुसरं आलं गृहनिर्माण. या प्रकल्पाद्वारे गरिबांसाठी घराची उपलब्धता करून देणे, म्हणजे याच्या अंतर गृहनिर्माण काय, जे गरीब लोक आहेत जे दारिद्र्यरेषेखाली आहेत वर्षानुवर्ष झोपड्यात राहत आहेत तर या लोकांना काय करायचं आहे तर या गरिबासाठी घर उपलब्ध करून द्यायचं आहे, अलग लक्षात. तिसरा जो आहे तो आहे दूरसंचार टेलिकम्युनिकेशन्स जे आहे तर हा महत्वाचा आहे ग्रामीण दूरसंचार. याच्यात पंचायत स्तरावर भारत निर्माण केंद्र स्थळे स्थापन करणे हे आहे. चौथा जो आहे तर तो आहे ग्रामीण रस्ते, म्हणजे चौथा सांगितलं यांनी रस्ते, तर जिथं 1000 लोकसंख्या असलेली सर्व गावे, 1000 लोकसंख्या. आता बघा तुम्ही म्हणसाल सर ग्रामीण रस्ते तर याआधी बघितलं होतं, तर बघा ग्रामीण रस्ते आपण बघतानी जे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती तिथं सपाट वाल्यांसाठी किती 500 लोकवस्तीसाठी होते, पण इथं काय म्हणत आहो 1000 लोकसंख्या आहे त्याच्यासाठी आहेत. आणि तिथं आपण जे बघितलं होतं डोंगराळ आणि आदिवासी तिथं बघितलं होतं आपण 250, पण इथं डोंगराळ आणि आदिवासी याच्यामध्ये 500 लोकसंख्या. आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेच्या मेन्सला, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे डोंगराळ किंवा आदिवासी भागामध्ये भारत निर्माण योजना अंतर्गत किती लोकसंख्यावर आहे, तर ते 500 आहे. आपण तिकडचं 250 नाही तर आपल्या लक्षात राहील ते 250 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येतात 250 लोकसंख्या. पण इथं भारत निर्माण योजनेमध्ये जर तुम्हाला रस्ते जर आलं
तर इथं तुम्हाला 500 मारायचं आहे आदिवासी आणि डोंगराळ, आणि जर जनरल विचारलं तर 1000 म्हणजे सपाट याच्यावर म्हणून. आता हे झालं हे ग्रामीण. नंतर आहे 5 नंबरला आहे ग्रामीण विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आलं का लक्षात? ग्रामीण विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी, सर्व गावापर्यंत वीज पोहोचवणे व गरीब कुटुंबांना विजेचे कनेक्शन्स देणे, तर याच्यासाठी हे काढलं होतं. आणि 6वा जो आहे याच्यातला जलसिंचन. आलं का? कोणता आहे 6वा? जलसिंचन म्हणजे जे शेती वगैरे असतील आपल्या तर त्याला सिंचन सुविधा प्रोव्हाइड करणे, ते 1 कोटी हेक्टर जमीन नव्याने सिंचनाखाली आणणे हे उद्देश होतं मित्रांनो. म्हणजे 6 भाग. भारत निर्माण योजना केव्हा सुरू झाली? 16 डिसेंबर 2005 ला. याच्यामध्ये ग्रामीण पायाभूत संरचनासाठीचा एक बिझनेस प्लॅन आहे, किंवा भारत निर्माण योजना कशासाठी आहे तर ग्रामीण पायाभूत सुविधा साठी आहे असे म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर ग्रामीण भारत निर्माण योजनेमध्ये किती क्षेत्र आहेत तर त्याच्या 6 क्षेत्र आहेत. मग ते क्षेत्र विचारतात ना, तर त्यावेळेस ते आपल्याला एखादा दुसरा पॉईंट टाकून देतात आणि मग कन्फ्युजन होतात यापैकी कोणतं क्षेत्र भारत निर्माण योजनामध्ये नाही आहे. तर लक्षात ठेवा, पेयजल आणि जलसिंचन इथं पाण्याचे 2 आले. नंबर 1 पेयजल म्हणजे पिण्यासाठी पाणी, नंबर 2 जलसिंचन म्हणजे जलसिंचन पाणी म्हणून म्हणायला लागलो, म्हणजे शेतीला पाणी आणि आपल्याला प्यायला पाणी असे 2 इथं झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला घर द्यायचं आहे 3, त्याच्यानंतर दूरसंचार टेलिकम्युनिकेशन म्हणून 4, त्याच्यानंतर 5 नंबरला येते रस्ते आणि 6 नंबरला येते विद्युतीकरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तर हे 6 महत्वाच्या पायाभूत सुविधा आहेत ज्या ग्रामीण भागातील लोकांना भेटायला पाहिजेत होत्या, किंवा त्या टायमाला त्या योजनेचा उद्देश होता की जेणेकरून हे काय होईल, याच्यामुळे काय होईल ते, तर दारिद्र्य रेषेच्या वर येतील. ओके, तर अशी ही भारत निर्माण योजना. नेक्स्ट आहे खूप महत्वाची, ज्याच्यावर 110% सांगतो, 100% नाही म्हणत आहे मी, 110% म्हणत आहे की प्रश्न राहणार. प्रश्न राहणार म्हणजे राहणार, अलग लक्षात, ती म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. अलग लक्षात, ज्याला आपण सध्या मनरेगा असं म्हणतो. तर मी काय म्हटलंय, तुम्हाला 100% आश्वासन नाही दिलं, 100%वर 110% दिलं आहे की याच्यावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. आता पहिल्यांदा म्हणजे आपण बघू राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला की आपण आता काय म्हणतो मनरेगा, त्याला काय म्हणतो आपण मनरेगा असं म्हणतो. तर बघा 7 सप्टेंबर 2005, अलग लक्षात, 7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची नोंदणी झाली. किती नोंदणी कधी झाली मित्रांनो? 7 सप्टेंबर 2005 ला. आणि त्याच्यानंतर 2 फेब्रुवारी 2006 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. म्हणजे आधी नोंदणी झाली आणि सुरू केव्हा झाली? 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू झाली. 2 फेब्रुवारी 2006 ला चालू झालेली आहे, याची नोंदणी झाली आहे ती 7 सप्टेंबर 2005 ला. यामध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, लक्षात घ्या, यामध्ये काय केलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम या 2 योजना विलीन करण्यात आल्या. कोणत्या रे? तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम ह्या 2 योजना तुमच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला आता आपण मनरेगा म्हणू, तर याच्यामध्ये विलीन करण्यात आलेल्या होत्या. तर ह्योही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2009 आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी यांची जयंती आहे. 2 ऑक्टोबर 2009 ला महात्मा गांधी यांच्या 140व्या जन्मतिथी दिवशी, कोणत्या, तर 140व्या जन्मतिथी जे असेल, कारण याच्यावर प्रश्न जे राहतील हे वेगवेगळ्या बॅचला वेगवेगळे प्रश्न राहतील. तुम्हाला हेही राहील की यांचं नाव जे आहे मने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, याचं नाव मनरेगा, हे महात्मा गांधी यांच्या एवढ्या जयंती दिवशी या योजनेचं नाव बदलण्यात आलेलं होतं. तर ती जयंती आहे कितवी? 140वी जयंती होती त्यांची, जन्मतिथी होती, जयंती म्हणतो आपण जन्मतिथी तेच. सुरुवातीला ही योजना 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. ही खूप महत्वाचा पॉईंट आहे. सुरुवातीला ही योजना 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. आता ही जी काही एवढी तुम्हाला PPT दिसत आहे ही जी मी तुम्हाला शेअर करणार आहे, ज्यांनी टेस्ट सिरीज वगैरे आपले कोर्सेस घेतले त्यांना, तर मित्रांनो हे ज्या मी लाईन तुम्हाला सांगत आहोत, ही प्रत्येक लाईन हा एक क्वेश्चन होऊ शकतो, प्रत्येक लाईन हा एक क्वेश्चन होऊ शकतो, आलं का लक्षात? त्याच्यामुळं हे एक एक लाईन याची महत्वाची आहे. तुम्हाला प्रश्न राहील की बा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण देशामध्ये केव्हा लागू करण्यात आली? वर्ष जर विचारलं तर 2008 लिहायचं आहे. सुरुवातीला जी काही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती ही किती जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली? तर तुमचं उत्तर राहील 200 जिल्ह्यामध्ये. अलग लक्षात, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 2 फेब्रुवारी 2006 म्हणजे असे प्रश्न याच्यावर राहतील. अलग लक्षात, थोडं काही मनोरंजक आहे माहिती. या खरंच ही जी योजना आली आहे ती कुठून घेतलेली आहे? ते आपल्या आधी महाराष्ट्रात एक योजना राबवली होती, ती म्हणती रोजगार हमी योजना. दुष्काळ पडलेले होते आणि त्यामध्ये रोजगार हमी योजना काय केली होती? चालू केली होती. आणि या योजनेचे जनक होते ते होते विठ्ठल सखाराम पागे. कोण होते या योजनेचे जनक? विठ्ठल सखाराम पागे. म्हणजे ही योजना जी आता मनरेगा म्हणतो आपण, ही मनरेगा योजना महाराष्ट्रानं दिलेली आहे. अलग लक्षात, ही मनरेगा योजना कोणा दिली आहे? महाराष्ट्रानं दिली आहे, जी आज आपल्या पूर्ण देशामध्ये ही राबवल्या जातात. ओके, तर ही योजना तुम्हाला खूप डिटेल करायची. तर जी काही रोजगार हमी योजना होती इथूनच ती घेण्यात आली. तर ही रोजगार हमी योजना याचे जनक होते विठ्ठल सखाराम पागे. आणि हे रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात आपण सांगली जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात कोणता? सांगली, कारण हे दुष्काळग्रस्त आहे तर काय त्याच्यातले तालुके. तर सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर इथे सुरू करण्यात आली होती. बघा, सांगली, तासगाव, विसापूर आणि याचे जनक कोण होते रोजगार हमी योजनेच्या? विठ्ठल सखाराम पागे. सर्वात प्रथम रोजगार हमी योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर त्याचं उत्तर राहील महाराष्ट्र. आता बघा, ही जी काही मनरेगा आहे तर ही मनरेगा ज्या ग्रामीण कुटुंबातील तरुण सदस्य हे अकुशल अंग मेहनतीचे काम करू शकतात, हे शब्द खूप महत्वाचा आहे. आणि MPSC सुद्धा याच्यावर मेन्सला, राज्यसेवेच्या मेन्सला वगैरे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. अलग लक्षात, त्याच्यामुळे ही योजना खूप पॉप्युलर आहे. या योजनेवर बरेचशा वेळेस विधान लोकसभेमध्ये याच्यावर चर्चासुद्धा होते, याच्यावरून राजकारण कधी कधी तापते आणि म्हणून महत्वाची योजना आहे. तर बघा, याच्यात काय झालं की ग्रामीण कुटुंबातील जे काही तरुण सदस्य आहे, पण ते तरुण सदस्य कसे असले पाहिजेत? अकुशल असले पाहिजेत आणि अंगमेहनतीचे काम करू इच्छितात असे, अंगमेहनतीचे काम. अलग लक्षात, अशा प्रत्येक कुटुंबास प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 100 दिवसाचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी राज्य सरकारने दिलेली होती. म्हणजे त्या यानं, म्हणजे विचार करा तुम्ही की बा 100 दिवसाचा मजुरीचा रोजगार आता मनरेगा अंतर्गत सध्या विहिरी सुद्धा देत आहेत, पण आपल्याला माहित आहे मनरेगा अंतर्गत विहिरी देतात पण ते काम कसं करून घेतात? JCP ने करून घेतात. अलग लक्षात, आणि मग हे जे काही अकुशल याच्यातले मेंबर आहेत यांचे जॉब कार्ड दाखवून ते पैसा काढून घेतात. काही काही राज्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे, त्याचं आउटपुट पण बऱ्याच मनरेगामध्ये आपल्याला माहित आहे की सध्या तरी बऱ्याच ठिकाणी याचा खूप मोठ्या भ्रष्टाचारात अडकलेली ही योजना. अलग, फक्त आकडेवारी जाते सरकारपर्यंत. अलग लक्षात, कारण आता अंगमयनेतीचे काम करण्यासाठी, म्हणजे अंगमयनेतीचे काम करण्यासाठी आता एवढे जे काही आहेत, म्हणजे त्यावेळेस ही योजना चालू झाली होती, त्यावेळेसची एक परिस्थिती बघता आणि आताची परिस्थिती बघता थोड्या ह्याच्यात बरेचसे. मग याच्यात काय सांगितलं आहे की 100 दिवसाचा आपल्याला मजुरी द्यायची आहे आणि प्रत्येक कुटुंबात 100 दिवसाच्या रोजगाराचे विभाजन कुटुंबाच्या प्रौढ सदस्यामध्ये करू शकतो. अशा प्रकारची जगातील एक पहिलीच योजना होती आणि काम करणाऱ्या इच्छुकास प्रत्येक परिवार ग्रामपंचायतीमध्ये याचं नोंदणी करावा लागेल. ही नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. ही जी नोंदणी आहे तर 5 वर्षासाठी. आता अकुशल अंगमेहनतीचं काम करायचं आहे, मला 100 दिवसाचा रोजगार पाहिजेत आहे, तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करावं लागेल आणि ग्रामपंचायतीत अशा नोंदणीकृत परिवारास फोटोयुक्त जॉब कार्ड, म्हणजे त्याचा फोटो असेल, त्याच्यावर नाव वगैरे काय असेल, त्याचं वय वगैरे, हे सगळं फोटोयुक्त जॉब कार्ड अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याला रोजगार पुरवला जाईल. आता मी अर्ज केला सपोज, आणि मला मग मी अर्ज केला की मी तयार आहे कुशल मेहनतीचं काम करण्यासाठी, आणि हो अर्ज किंवा नोंदणी मिळेल कुठं करायची? ग्रामपंचायतीमध्ये करायची आहे. आणि मग मला 15 दिवसाच्या आत आणि माझ्या घरापासून 5 किलोमीटरच्या आत मला रोजगार प्रोव्हाइड करण्याचं काम त्या यांचं राहील. अन्यथा जर झालं नाही तसं तर राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिदिन त्याला बेरोजगारी भत्ता देईल. तिथं काम नसेल तिथं त्या एवढ्या एरियामध्ये तर त्याला तेवढ्याचा काय होईल? जेवढ्या दिवस सरकारनं सांगितलं तेवढ्या दिवस त्याला बेरोजगार भत्ता दिला जाईल आणि भत्त्याचा दर हा आर्थिक वर्षातील पहिल्या 30 दिवसांसाठी मजुरी दराच्या 25% कमी नसावा. अलग लक्षात, वर्षातील पुढील कालावधीसाठी तो 50% असावा आणि रोजगार जर तुम्हाला काम जे असेल
ते 5 किलोमीटरच्या बाहेर उपलब्ध करून दिल्यास 10% अतिरिक्त मजुरी देणं गरजेचं आहे. म्हणजे 5 किलोमीटर हा क्रायटेरिया ठरवला आहे, पण 5 किलोमीटरपर्यंत नाही आहे ते काम, 5 किलोमीटरच्या बाहेर आहे. तर जे काही सध्या मजुरी सरकार देत आहे तर त्याच्या एक्स्ट्रा 10% अतिरिक्त मजुरी त्याला द्यावा लागेल. ओके, मजुरीचा दर आता स्टार्टिंगला जो मजुरीचा त्या टायमाचा दर होता तो 100 रुपये प्रतिदिन होता, पण आपल्याला हा विचारणार नाही इथं. आपल्याला लेटेस्टवाला मजुरीचा दर 100% विचारतील, कारण हे MPSC च्या प्रीलासुद्धा मुख्यसुद्धा विचारलेला आहे, त्याच्यामुळे ॲज इट इज जे प्रश्न घेऊ शकतात. तर ती PPTसुद्धा मी टाकलेली आहे, तुम्हाला दिलेली आहे, याच्यामध्ये मी टाकलेली आहे लेटेस्ट मजुरीचा दर काय होता. तर त्यावेळेस मजुरीचा दर होता तो किमान 100 रुपये प्रतिदिन करण्यात आलेला होता, आणि प्रत्येक राज्य सरकार अर्थसंकल्पातील त्या तरतुदीद्वारे आपला दर तो ठरवू शकत होता. महाराष्ट्रात जो दर होता ते 145 रुपये इतका करण्यात आलेला होता, तो त्यावेळेचा होता. आत्ताचा महाराष्ट्राचा दर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही एकमेव अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये महिलांना 33% आरक्षणाची तरतूद या कायद्यात करण्यात आली. म्हणजे एकमेव अशी म्हटलं चालेल योजना आहे की या योजनेमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे. आलं लक्षात, अजून हे वैशिष्ट्य आहे. आणि ही एक भारतातलीच नाही आहे तर जगातील सर्वात मोठी योजना, म्हणजे योजना आहे जी स्वयंरोजगार प्रोव्हाइड करते, सॉरी रोजगार प्रोव्हाइड करते. राज्याने उपलब्ध करून दिलेल्या रोजगारावर होणाऱ्या खर्चापैकी 90% खर्च केंद्र सरकार उपलब्ध करून देते. तर याच्यावर करंटचे प्रश्न जर राहू शकतात मित्रांनो, म्हणून मी सांगत आहे की ह्या ज्या योजना घेतल्या आहेत, आता नेक्स्ट व्हिडिओ जो आलेला आहे मी सांगितलं की करंटचं कृषीचं घेईल, किंवा याच्याशीच योजनेशी निगडीत करंटचे जे प्रश्न राहतील त्याच्यावर घेईल, कारण IBPS तसं विचारते. ओके, 90% खर्च हा केंद्र प्रोव्हाइड करतो. या योजनेचे वेळोवेळी परीक्षण करण्यासाठी केंद्र पातळी, राज्य पातळी, जिल्हा पातळीवर परिषदा स्थापन करण्यात येतात व त्यासाठी एक योजना अधिकाऱ्याची निवड केली जाते. ग्रामसभेच्या शिफारसीनुसार प्रकल्पाची निवड केली जाते. हा प्रश्न विचारलेला आहे की बा एखाद्या प्रकल्पाची निवड कोणाच्या शिफारसीनुसार केली जाते, तर ग्रामसभेच्या शिफारसीनुसार केलेली जाते. आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा ही ग्रामपंचायतीची आहे. ही खूप महत्वाचं आहे की ग्रामसभेच्या शिफारसीनुसार या प्रकल्पाची निवड केली जाते, याचा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट आता मनरेगाचा आता लेटेस्ट वाला प्रश्न आहे. आपल्याला माहिती पाहिजे की बा मनरेगाच्या मजुरीत 4-10% वाढ करण्यात आली. तर महाराष्ट्राचा जो दर आहे हो लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्राचा दर आहे तो आहे 297 रुपये एवढी मजुरी आपल्याला भेटल. किती भेटल? 297 रुपये. म्हणजे ही जी वाढ झालेली आहे तर ही 4-10% एवढी वाढ झालेली आहे. म्हणजे किती? 297. तर आपल्याला हे गरजेचं नाही की राहुल गांधीजी म्हणतात की आम्ही 400 रुपये मजुरी देणार, हे सध्या तरी गरजेचं नाही आपल्याला, असं काही विचारणार नाही प्रश्न. पण महाराष्ट्रात सध्या मनरेगा अंतर्गत किती मजुरी आहे? तर 297 आहे. आणि हा प्रश्न विचारला आहे किंवा ऑलरेडी की बा मनरेगाचा राज्यनिहाय जो दर आहे किंवा मनरेगाचा सर्वात जास्त प्रतिदिन जो दर आहे मजुरीचा हा कोणत्या राज्यात आहे? तर तुमचं उत्तर राहील हरियाणा. हरियाणामध्ये किती आहे? तर ती आहे 374. दुसरं लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश आहे 234. अरे नाही, हे अरुणाचल प्रदेश येणार नाहीये. तर हरियाणामध्ये सगळ्यात जास्त आहे 274. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इथं सिक्कीम सुद्धा आहे. सिक्कीमचा बिन 274 दर आहे. गोव्यामध्ये 356 आहे. महाराष्ट्रातला 297 आहे. महाराष्ट्रातला तर तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे, पण गोवा तुम्हाला इथं हरियाणा प्लस इथं सिक्कीम, या सिक्कीम राज्याचा सुद्धा 274 आहे. आपल्या आजूबाजूनं जर थोडं बघितलं आपण, उत्तराखंड आणि हे जे काही उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश आहेत तर इथे 237 आहे. पण कर्नाटकचा खूप जास्त आहे, 349. म्हणजे महाराष्ट्राची बाउंड्री कर्नाटकला लागेल, कर्नाटक गुजरात. तर गुजरातचं कमी आहे, इथं 280 आहे सध्या, पण इथं कर्नाटकचा 349 रुपये. तर आपल्याला पहिला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं हरियाणा, त्याच्यानंतर सिक्कीमसुद्धा. हरियाणा सिक्कीम 374 एवढा आहे. आपल्याला महाराष्ट्राचा 297 एवढा लक्षात ठेवायचा आहे. आणि खालचा जर राज्य बघितलं तुम्ही कर्नाटक, तर तो हे 349. तर अशा पद्धतीची ही मनरेगा, हे लेटेस्टवाडी आकडेवारी हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतरची महत्त्वाची योजना आहे 20 कलमी योजना. आता याच्या नावातच 20 कलमी योजना.
तर ही 20 कलमी योजना 26 जून 1975 रोजी आलेली आहे. 20 कलमी योजना केव्हा आली आहे तर 26 जून 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी सुरू केलेला होता. दारिद्र्य रेषेखालील जनतेच्या जे काही अंडर द BPL होते त्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. काय होता तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणू आपण त्याला. तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये त्यांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे हा दर्जा सुधाराव याच्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. या कार्यक्रमाची नंतर पुनर्रचना करण्यात आलेली होती. तर बघा हे 20 कलम कोणकोणते आहेत हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. गरिबी हटाओ, जनशक्ती, किसान कल्याण, सर्वांसाठी घरे, स्वच्छ JPL, त्याच्यानंतर खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण, अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि इतर मागास वर्गांचे कल्याण, महिला कल्याण, अलग लक्षात ही 20 कलम आहेत. त्याच्यात नंतर बालकल्याण, युवा विकास, झोपडपट्टी सुधार, त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण सुद्धा, वनवृद्धी सुद्धा दिलेला आहे, सामाजिक सुरक्षा सुद्धा दिलेली आहे, ग्रामीण सडक दिलेली आहे, ग्रामीण ऊर्जा दिलेली आहे, मागास भागाचा विकास सुद्धा आणि ई शासन. हे थोडं वेगळं वाटेल तुम्हाला पण लक्षात ठेवा ई शासन. तर हे अशा पद्धतीने हे 20 कलमी कार्यक्रम आहेत ज्याच्यात हे 20 कलम दिलेले आहेत. आपल्याला एखादं वेगळं काहीतरी टाकू शकतात, एकदा तुम्ही वाचलं तर 100% तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. हा कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे तर हा सुरू झालेला आहे. ऑगस्ट 2008 हा सुरू झाला आहे. हा नव्यानं सुरू करण्यात आलेला पत्ता आधारित, पत म्हणजे पैसा आधारित अनुदान आहे. यामध्ये ग्रामीण भागात व शहरी भागात सूक्ष्म उपक्रमाच्या स्थापनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्मितीवर भर द्यायचा. तर रोजगार पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ही ग्रामीण भागात व शहरी भागात दोन्ही भागात ही सुरू केलेली होती. आणि काय करायचे जे काही मायक्रो ह्या असतात आपण त्याला काय म्हणू, मायक्रो उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, याच्या स्थापनेतून काय करायचं आहे, याच्या स्थापनेमधून आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यायचा आहे. विस्तृतपणे खुले व पारंपरिक कारागिरांना किंवा ग्रामीण व शहरी बेरोजगार तरुणांना एकत्र आणणे व त्यांना शक्यतो त्यांच्या राहत्या घराजवळ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या. कारण काय झालं होतं की आपल्याला रोजगारासाठी हा ग्रामीण भागातून शहरी भागाकडे हा जो काही एक फ्लो चाललेला होता हा फ्लो थांबवणं गरजेचा होता. मग काय करता येईल आपल्याला याच्यासाठी, किंवा जे ग्रामीण भागातील तरुण वगैरे असतील त्यांना त्यांच्याच ठिकाणी कुठं, म्हणजे त्यांना त्यांच्या घरापासून जवळ कुठं जर त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी जर आपण उपलब्ध करून दिल्या तर ते शहरी भागाकडे जाणार नाहीत. अलग लक्षात, तर हा एक महत्त्वाचा उद्देश होता. तसंच ग्रामीण तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी करायचं आहे आणि शाश्वत रोजगार त्यांना उपलब्ध करायचा आहे. शाश्वत रोजगार म्हणजे कसं की नाही तर ग्रामीण भागामध्ये कसं असते तुमचा रब्बी सीझन्स वगैरे असेल, सॉरी आपण म्हणतो खरीप सीझन वगैरे असेल, पावसाळा वगैरे त्या सीझनमध्ये सगळ्यांना रोजगार वगैरे भेटते. पण तुमचा विंटर सीझन असेल, समर सीझन असेल, त्याच्यात ग्रामीण भागामध्ये या टायमाला सहसा रोजगार भेटत नाही आहे आणि मग ते काय करतात त्यांचं स्थलांतर करतात. तर मग आपण शाश्वत द्यायचा आहे रोजगार त्याला उपलब्ध करून, जेणेकरून तिन्ही आगामामध्ये त्यांना रोजगार भेटेल. तर याच्यासाठी ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम होता. तर अशा पद्धतीनं सगळ्या आपण योजना पाहिलेल्या आहेत. भाग 1 भाग 2 ज्यांनी भाग 1 बघितला नसेल आहे तर त्यांनी काय करायचं आहे, मी डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही भाग 1 बघू शकता. ओके, चला आज आपण इथं थांबू. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कोर्स आहे तेही तुम्ही जॉईन करू शकता.